रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग, पेण आणि खालापूर तालुक्यांसाठी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून MMRDAची नियुक्ती करण्यात आली. यापूर्वी सिडकोची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून राज्य सरकारनं नियुक्ती केली होती. 4 मार्च रोजी शासन निर्णय जारी करण्यात आला होता. मात्र या निर्णयाला कोकणातून सत्ताधारी पक्षाच्या आमदारांचं विरोधक आमदारांनी देखील आक्षेप घेतला होता. यानंतर आता पालघर, रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग, पेण, खालापूर तालुक्यांच्या नियोजनाची जबाबदारी पुन्हा एकदा MMRDAकडे देण्यात आली. 1984 पासून अलिबाग मधला बराचसा भाग हा MMRDAच्या क्षेत्रातच आहे, त्यामुळे शासनाचा हा निर्णय म्हणजे केवळ दुरुस्ती म्हणून निर्णय असल्याचं जाणकारांचं मत आहे. आपण नवी मुंबईचं विमानतळाचा जर चर्चा केली तर समुद्रामधली सगळी झाडं तोडून समुद्र बुजवून त्या ठिकाणी विमानतळ केलं जाते आहे. एकीकडे जनतेच्या हिताचे काही प्रकल्प करायचे असतील तर त्याला अनेक पर्यावरणाचं अनेक याचे फॉरेस्टचे परवानग्या घ्याव्या लागतात, पण याच्यामध्ये कुठली परवानगी नाही. इथं यांचे कॉन्ट्रॅक्टर यांचे बगल बच्चे, त्याला फायदा कसा होईल? आणि म्हणून आता हा जो MMRDAचा विस्तार हे लोक करतात आहेत त्याच्या मागचा उद्देश एवढाच आहे की यांचे बिल्डर जे बगल बच्चे आहे त्यांना फायदा करून पूर्ण कोकणातलं निसर्गच संपवायचं हा सरकारचा घाट आहे.